अमरावती मनपा क्षेत्रात आता गेल्या चार महिन्यांपासून मनपा प्रशासक राज लागू झाले आहे यात आता प्रशासन अधिकारीच मनपा क्षेत्रात कार्य करीत आहेत अशातही प्रशासक राज ठाम कामे करीत नसल्याचे दिसून येत आहे आता पुन्हा अवैध होल्डिंग बॅनर प्रकरण चव्हाट्यावर आले आहे अमरावती शहरात लागलेल्या अवैध होल्डिंगमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत मनपा विभागाच्याच काही अंतरावर जयस्तम चौकात प्रियदर्शनी महापालिका मार्केटमध्येच अवैध पद्धतीने मोबाईल कंपनीचे होर्डिंग लावण्यात आले आहे याकडे मात्र मनपा अतिक्रमण विभाग दुर्लक्ष का करीत आहेत असा प्रश्न आता निर्माण झाला आहे अद्यापपर्यंत मनपा प्रशासनाने यावर कारवाई का केली नाही कोणाच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे मात्र वर्षी जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसामुळे हे अवैध होल्डिंगमुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही याने जाता सर्वसामान्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे